पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा चालकांच्या समस्यांवर मार्ग काढण्याच्या सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी दिल्या. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेलवासियांशी संवाद तसेच समस्या जाणून घेण्यासाठी या सोमवारी पनवेल कार्यालय येथे भेट दौरा आयोजित केला होता. पनवेलकरांच्या सोयीसाठी पनवेल रेल्वे स्टेशनचे नव्याने विस्तारीकरण सुरू आहे. त्याचप्रमाणे पार्किंगच्या उद्भवणाऱ्या सततच्या समस्येमुळे पार्किंग व्यवस्थापनेचे देखील बांधकाम सुरू केलं आहे. अशाच सर्व गोष्टींच्या चाचपणीसाठी खासदारांनी सोमवारी पनवेल रेल्वे स्टेशनला भेट देऊन चालू कामांची पाहणी केली. तसेच रिक्षा चालकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्टेशन मास्तर, रेल्वे अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत एकत्र चर्चा करून तात्काळ सर्व अडचणींवर मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शिवसेना महानगर प्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश सोमण, स्टेशन मॅनेजर KA अग्रवाल, उपमहानगर प्रमुख महेश सावंत, शहर प्रमुख प्रसाद सोनावणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल रेल्वे स्टेशनला प्रवाशांच्या व्यवस्थेसाठी ॲटो रिक्षा असतील किंवा अन्य व्यवस्था असेल, हे सातत्यानं काम करते. त्यांच्या व्यथा अडचणी आज त्यांनी मला मांडल्या. मी प्रत्यक्षपणे या ठिकाणी पाहणीसाठी आलो. मी तुम्हाला सांगतो, पनवेल रेल्वे स्टेशन एक चांगल्या प्रकारचं आधुनिक रेल्वे स्टेशन करण्याचं काम हे रेल्वे बोर्डाने निर्णय घेतलेला आहे. रेल्वे मंत्र्यांनी त्याला मंत्री विभागाने मान्यता दिलेली आहे. पनवेल रेल्वे स्टेशनला पार्किंगची व्यवस्था करण्याच्या संदर्भामध्ये आता सध्या काम चालू आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये पनवेल रेल्वे स्टेशनचा कायापालट देखील होतो आहे. आपण जर पाहिलं तर काम चालू असल्याकारणानं बऱ्याचशा या गोष्टी पुढे येतात आणि वाहतुकीची समस्या होते. त्या अंतर्गत आज मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये सांगितलं, काही प्रमाणामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी रिक्षा आतमध्ये येतील आणि त्यांना ती व्यवस्था करण्याचं काम देखील करतील, प्रशासन सहकार्य करतील. परंतु तुमच्या माध्यमातून सर्व रिक्षा चालकांना, त्यांच्या संघटनेला मी सांगेल की आपण सहकार्याची भूमिका दाखवा, कारण आपण प्रवाशांच्या सोयीसाठी काम करता, आपला उदरनिर्वाहासाठी काम करता. परंतु एकंदरच परिस्थिती सध्या काम चालू असल्यामुळं या रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या ॲटो रिक्षा असतील, अन्य वाहनं असतील, ही गैरसोय होती. प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी मार्ग कमी रुंदीचा असल्याकारणानं ती अडचण निर्माण होती. परंतु रेल्वेनी सहकार्य करण्याची भूमिका या ठिकाणी दाखवलेली. उद्या हे काम पूर्ण झाल्यानंतर पार्किंग आणि रेल्वेची एकंदर येणाऱ्या प्रवाशाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने या पनवेल रेल्वे स्टेशनला होईल आणि सरकारने यामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणावरती निधी देखील दिलेला आहे आणि काम देखील आता प्रगतीपथावरती आहे. भविष्यामध्ये या परिसरामध्ये येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी सगळ्या व्यवस्था रेल्वे विभागाकडून केल्या जातील आणि या ठिकाणी व्यवसाय करणारे, मग ॲटो रिक्षावाले असतील किंवा अन्य वाहनांच्या माध्यमातून व्यवसाय करणारे असतील, यांना पण सुविधा रेल्वेच्या माध्यमातून दिली जाईल. सर, लोकप्रतिनिधी म्हणून माझे दोन्ही प्रकारे भूमिका राहणार आहे. शेवट रेल्वे प्रशासन यांची देखील बाजू मी समजून घेतली, ते देखील सहकार्य करतील. या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना देखील मदत करण्याची भूमिका केली जाईल. त्याचबरोबर जेवढे प्रवासी येतात त्या प्रवाशाची देखील व्यवस्था चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, त्यांना देखील कुठली अडचण निर्माण झाली नाही पाहिजे. खास करून जे दिव्यांग प्रवासी असतात त्यांच्या सोयीसाठी ॲटो रिक्षा या ठिकाणी येण्याच्या संदर्भात मी देखील रेल्वे प्रशासनाशी बोललेलो आहे.